की एवढा समाज आहे, एवढा मोठा लवाजम आहे, काही वाटत नाही. पण पाटणकर बाबा म्हणजे आता काय माहिती का, गुरुवारी बाबासमोर कीर्तन करणं म्हणजे अमोलदादा जशी अर्जुनाची अवस्था महाभारतात झाली होती तशी अवस्था आहे. आता मी देऊळगाव घुबेला आलो, पाटणकर बाबा तिथे येऊन बसले. शेळगाव आटोळा आलो, बाबा कोणत्याच कीर्तनकाराच्या कीर्तनाला जात नाहीत, माझ्या पुढे येऊन बसतात. बाबा मी तुमचं लेकरू आहे. पण काय काय लोकांचा असा आक्षेप आहे, पुढचा टप्पा ऐका, सिंहाच्या सिंहाची भीती कोल्ह्या कुत्र्याला असते, त्याच्या बछड्याला कधीच नसते. माय बाप बरोबर आहे नाही, सिंहाची भीती त्याच्या बछड्याला कधीच नसती. का लळे याचे लळे सरती, मनोरथाचे मनोरथ पुरती, माहेरी श्रीमंती होती तुम्हा ऐसे. माहेर वासनीला माहेरात गेल्यानंतर काही कठीण वाटत नाही, काठिण्य वाटत नाही. पहा त्या पंढरपुरात बाबा गुरुवर्य भोसरीकर माऊली, गुरुवर्य भोसरीकर माऊली पंढरपूर सो देहत्याग केला. लोकांनी पंढरपूरला, पुण्यातल्या लोकांनी पंढरपूरला यायचं सोडलं. नीट कीर्तन ऐका, गुरुनाम गुरु वेदांत केसरी रंगनाथ गुरुजी परभणीकर, गुरुजीनं देहत्याग केला. मराठवाड्यातल्या लोकांनी, त्यांच्या शिष्यांनी, गुरुजीकडे ज्यांचा वेदांत झाला, अहम ब्रह्मास्मी तत्वमासी विचारसागर वगैरे वगैरे सगळे सातही तरंग पाहून घ्या, वारकरी संप्रदायाची ग्रंथ परंपरा सगळं पाहून घ्या. गुरुजींनी पंढरपुरात देहत्याग केल्याच्या नंतर लोकांनी पंढरपूरला यायचं बंद केलं. मग तुम्ही म्हणाल का हो, पंढरपूरला पांडुरंग परमात्मा आहे, गुरुजी नाहीत मग काय देव नाही का? आहे. पण देवाही पेक्षा, नीट ऐका, देवाही पेक्षा संतांना मारणारा महाराष्ट्र जास्त आहे माय बाप. देवाही पेक्षा संत परंपरेला अनुसरण करणारा महाराष्ट्र जास्त आहे. त्याच्या पुढचा टप्पा ऐका, त्या पंढरपूरमध्ये आजही चातुर्मासात पाठ चालतात. बरोबर आहे, तुमच्या बुलढाणा जिल्ह्याचं वैभव दोन महात्मे या बुलढाणा जिल्ह्याने दिले. खरं तर बुलढाणा जिल्ह्याचा विदर्भाचा उपकार या विश्वावर एवढा मोठा आहे. पहिली माता भारतातली या विश्वातली रुक्मिणी आईसाहेब कौंडण्यपूर याच विदर्भ प्रांतानं दिली. दुसरी माता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब याच प्रांतानं दिली. तिसरे संत गजान बाबा याच प्रांतानं दिले. ऐका, आणि दोन महात्मे गुरुवर्य दाताळकर भाऊ आणि गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते याच बुलढाणा जिल्ह्याने महाराष्ट्राला समर्पित केले. ऐका, वक्ते बाबा बोलायला लागले की चांगले चांगले माणसं निस्ते उभे राहून ऐकायचे. लोकांचा आक्षेप होता असे महात्मे. पहा मी का सांगतोय प्रौढीवादानं, त्या पंढरपुरामध्ये माहेश्वरी समाज धर्मशाळेत वक्ते बाबांचा वृत्ती प्रभाकर चालला की चांगले चांगले महात्मे ऐकायचे. मुक्ताबाई संस्थानमध्ये पाठ चालला की चांगले चांगले महात्मे ऐकायचे. खंदारकर गुरुजी, रंगनाथ गुरुजी, बरोबर आहे, गुरुवर्य बंकट स्वामी महाराज, एवढा मोठा मठ, एवढं मोठं पंढरपूर, आजही त्या पंढरपुरामध्ये गेल्यानंतर अंतकरण भरून येतं. का भरून येतं? ती चंद्रभागा डोळ्याने पाहिली, समाधान आहे. महाद्वार डोळ्याने पाहिलं, समाधान आहे. तुम्ही पंढरपूरची प्रदक्षिणा केली का नाही कधी? बोला बोला, मोकळं बोला, केली का नाही कधी? कोणाकोणं केली? आता एवढे 3000 लोक आहेत, त्याच्यातल्या फक्त 100 लोकांनीच हात वर केले. मी तुम्हाला प्रदक्षिणा सांगतो, ऐका. पहिल्यांदा चंद्रभागेचं तीर्थ घ्यायचं, पहिल्यांदा चंद्रभागेचं तीर्थ घ्यायचं, थोडं बाहेर यायचं. गुरुनाम गुरु धुंडा महाराज देगलूरकर, गुरुवर्य गुरुमाऊली कृष्णामाई देगलू, माफ करा, त्यांच्या सौभाग्यवती माऊली, त्यांचं दर्शन घ्यायचं आणि थोडं समोर यायचं. वैराग्यमूर्ती विठ्ठलबाबा घुले, त्यांचं दर्शन घ्यायचं. थोडं वरी यायचं चंद्रभागेच्या, महादेवाचं नंदीचं दर्शन करायचं, थोडं समोर यायचं आणि तिथं आल्यानंतर गंगू काका शिरवळकर भजन तपस्वी काकांचं दर्शन करायचं, थोडं समोर जायचं. काळ्या पाषाणात विप्रदत्ताची मूर्ती आहे, त्या विप्रदत्त घाटावर त्या दत्ताचं दर्शन करायचं, थोडं समोर यायचं. नागपूरकर मठातल्या विठोबा रखुमाईचं दर्शन घ्यायचं, कालिंका माता चौकात यायचं, त्या कालिंका मातेचं दर्शन घ्यायचं, थोडं समोर जायचं. भजन परंपरा, मृदंगाची परंपरा ज्या महात्म्यांनी सबंध वारकरी संप्रदायाला दिली, गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज, स्वामींचं दर्शन घ्यायचं. उजव्या बाजूला जगद्गुरु तुकोबारायचं दर्शन घ्यायचं. डाव्या बाजूला स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज बाबांचं दर्शन घ्यायचं, थोडं समोर जायचं. रंगनाथ गुरुजी परभणीकर गुरुजीचं दर्शन घ्यायचं, थोडं समोर जायचं. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था, त्या शंभू राजाच्या चरणी नतमस्तक व्हायचं, थोडं समोर जायचं. ऐका, संत सेना महाराजांचं दर्शन घ्यायचं, थोडं समोर जायचं. काळ्या मारुतीचं दर्शन घ्यायचं.
बरोबर आहे. भगवान शंकराचं घ्यायचं, थोडं समोर काळ्या मारुतीचं घ्यायचं, थोडं समोर गेलं की संत शेगावचे गजानन बाबा त्यांच्या कळसाचं दर्शन घ्यायचं. तुका म्हणे मोक्ष देखील्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. त्या चौफाळ्यावरल्या कृष्णाचं आणि गणपतीचं दर्शन घ्यायचं चतुर्थीपणे. घ्या गणपतीचं दर्शन, घेतलं का? पांडुरंगाच्या कळसाचं दर्शन घ्यायचं, थोडं समोर जायचं, दादाचं दर्शन घ्यायचं, पुरुषोत्तम दादाचं नाही, निवृत्तीनाथ दादाचं, दादाचं दर्शन घ्यायचं, थोडं समोर जायचं, विश्व माऊली ज्ञानराजाचं, माझ्या ज्ञानोबारायचं दर्शन घ्यायचं, संत भगवान बाबांचं घ्यायचं, बाहेर यायचं, शांती ब्रह्मनाथ बाबांचं दर्शन घ्यायचं, थोडं समोर जायचं, ज्यांचं अन्न खाऊन, नीट ऐका कीर्तना, ज्यांचं अन्न खाऊन चातुर्मासातलं विद्यार्थी घडले, कीर्तनकार घडले, वारकरी संप्रदायाचे प्रचार प्रसारक घडले, त्या गुरुवर्य बोधे बाबाच्या नागपूरकर मठाचं तिथून दर्शन घ्यायचं. ज्याचं अन्न खाल्लं त्याचं नाव घेणं लागल ना, नाही तर कृतज्ञ उपकार उकेला ना तरी चोरा हाती व्यवहार दिला. आंधळ्या गरुडाचे पाका हाती ते कवण्या उपयोगा जाती. आता आंधळे पण खूप हुशार झाले. एका आंधळ्याला मी 100 रुपये दिले आणि पुढे गेलो, ते म्हणले इकड्या, म्हणलं कस काय, 100 रुपये दिले, म्हणलं रोजचा आंधळा दिसे ना, ते म्हणे नाही नाही हा पिक्चर पाहायला गेला. कळतंय का? पहा, त्या बाबांचं दर्शन घ्यायचं, थोडं समोर जायचं, तांबड्या मारुतीचं दर्शन घ्यायचं, गुरुवारी वक्ते बाबाचं दर्शन घ्यायचं, दामोदर मठाचं घ्यायचं, कबीर मठाचं घ्यायचं, चंद्रभागेत उतरायचं, चंद्रभागेचं तीर्थ घ्यायचं, लोहदंड तीर्थाचं दर्शन घ्यायचं, पुंडलिकरायाच्या पाया पडायचं, झाली पंढरपूरची प्रदक्षिणा माय बाप. ठीक आहे, पंढरपूरची प्रदक्षिणा, तेची तीर्थ, तेची क्षेत्र, जगितेची पवित्र भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा. ऐका, हे पंढरपूरचं महात्म्य, आजही चातुर्मासात तुम्ही गेलात तर तुमच्या अंतःकरणाला विसावा मिळतो, समाधान प्राप्त होतं. का होतं?